आणि त्याच वेळेला जेव्हा या सूर्याच्या उष्णतेच्या जेव्हा झळा ज़ा लागतात झळाई म्हणजेच काय तर झळा जेव्हा या उष्णतेच्या सूर्यकिरणीच्या उष्णतेच्या जेव्हा गरम गरम झळा लागतात तेव्हा आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई दग्ध उन्हातील म्हणजेच काय तर भाजणारं ऊन जेव्हा हे भाजणारं ऊन जेव्हा हे कडक ऊन पडत तेव्हा मला थंडगार काय आठवते तर मला तेव्हा थंडगार सराई आठवते ठीक आहे सराई म्हणजेच काय तर पिके पिकण्याचा हंगाम म्हणजे सुगी म्हणजेच आनंदाचा ठेवा जेव्हा ही दग्द उन्हातील जेव्हा खूप ऊन पडतं दगद म्हणजेच काय खूप कडक असं जेव्हा ऊन पडतं तेव्हा मला थंडगार सराई आठवते म्हणजे जेव्हा सुगीचे जे दिवस असतात की नाही थंडगार असे पिकं पिकण्याचा जो हंगाम असतो सुगीचे थंडगार जे दिवस असतात ते मला काय आठवतात जेव्हा हे ऊन पडतं तेव्हा आपल्याला पण वाटतं जेव्हा उन्हाळ्यामध्ये बघा भरपूर असं ऊन पडतो खूप गरम होतं तुम्ही उन्हाळ्यातल्या दिवसामध्ये कुठेही बाहेर फिरायला वगैरे जाऊ शकत नाही कुठेही ट्रॅव्हलिंग करू शकत नाही कारण त्या दिवसांमध्ये खूप ऊन असतं खूप कडक ऊन असतं आणि तेव्हा आपल्याला आठवते ते थंडीचे सुगीचे दिवस हो की नाही थंडगार असे सुगी ते सुगीचे दिवस आठवतात थंडीचे दिवस आठवतात थंडीमध्ये किती छान असतं आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर जाता येतं थंडीमध्ये छान झोप येते पण उन्हाळ्यात तसं नसतं खूप कडक ऊन असतं कुठेही जाता येता येत नाही खूप म्हणजे खूप आणि अतिशय गरम होत असतं या गरमीमुळे अतिशय अक्षशाल अंगाची <coughs> आगही होते तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की जागे जागेवर म्हणजे नागपूर वगैरे अशा यासारख्या मुट मोठमोठ्या शहरांमध्ये खूप ऊन पडतं मग खूप टेम्परेचर असल्यामुळे तिथे त्या ते टेम्परेचरमुळे माणसं सुद्धा मरण पावतात हो की नाही तुम्ही ऐकलं असेल मग इतकं ऊन असतं या उन्हातल्या दिवसांमध्ये जेव्हा हे ऊन असतं खूप असं भाजणारं असं तेव्हा मला ते सुगीचे दिवस आठवतात असं तो कवी म्हणत आहे आणि त्यानंतर वटवृक्षाच्या सावलीत ती थाटलेली पानपोई आणि जेव्हा वटवृक्षाच्या सावलीत म्हणजे वडाच्या झाडाखाली त्या वडाच्या झाडाखा झाडाची जी सावली असते त्या सावलीमध्ये जी थाटलेली पानपोई असते ती मला आठवते पानपोई म्हणजेच काय पानपोई म्हणजेच काय तर वाटसरूने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी केलेली सोय ठीक आहे मग इथे कवयित्री या कडव्यामध्ये काय म्हणतात आपल्याला की जेव्हा कडक उन्हामध्ये घारा घामाच्या धारा लागतात तेव्हा अंगाची काय होते आग होते आणि सूर्याच्या या तीव्र किरणांमुळे जेव्हा त्याच्या या उष्णतेमुळे या झळा लागतात या गरम झळा लागतात हवा बघा तुम्ही जेव्हा उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेस बाहेर जाता तेव्हा एखाद्या वेळेस जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असता गाडीतून तेव्हा जेव्हा हो ती हवा येते जेव्हा त्या उन्हाच्या झळा लागतात त्याला झळा म्हणतात आपण एखाद्या बसमध्ये किंवा कारमध्ये ट्रॅव्हल करत असतो जेव्हा ती विंडो ओपन असते आता मोस्टली आपण ए सी कारमधून ट्रॅव्हलिंग करतो पण नसेल तर जेव्हा ए सी ऑफ असेल आपण विंडोज ओपन ठेवतो हो तेव्हा जेव्हा त्या गरमी गरमीच्या ज्या हवा लागतात ती झळ ला जी लागते त्याला जळा असं म्हणतात गरमीच्या दिवसांमध्ये त्या लागतात मग तेव्हा या कवयत्रीला वडाच्या झाडाखाली जी थाटलेली पानपोई असते ती पानपोई कवयत्रीला इथे आठवते आणि अतिशय कडक उन्हातील थंडगार सुगी अतिशय कडक उन्हातील म्हणजे खूप कडक उन्हामध्ये ज्या थंडगार दिवसांमध्ये जी सुगी सुगी म्हणजेच काय सुगीचे दिवस म्हणजेच काय तर हार्वेस्ट टाईम ठीक आहे त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणता म ही थंडगार सुगी म्हणजेच काय तर पानपोई होय त्यानंतर पुढच्या कडवं बघा रखरख रखरखत्या रख रख उन्हात सुटतो अवखळ वारा रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा संगे पालो पाचोळा जाई या उंच अंबरा थकलेल्या सुरूला ग्लानी येते गरा गरा पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा आता इथे काय म्हटलेलं आहे पहिल्या ओळीमध्ये या रखरखत्या कडक उन्हात सुटलेल्या या ओढळ वाऱ्यामुळे अवखळ म्हणजेच काय खेळकर या रखरखत्या रक रक्तकत्या म्हणजेच काय तर खूप कडक उन्हामध्ये जेव्हा हा वारा सुटतो हा खेळकर वारा जेव्हा सुटतो तेव्हा धुळीसंगे म्हणजेच धुळीसोबत जो पाला पाचोळा उडतो तो पाला पाचोळा कुठे जातो तर उंच अंबरा कुठे जातो उंच अंबरा म्हणजे कुठे जातो आकाशात जातो आणि त्यानंतर थकलेल्या वाटसरूला म्हणजेच थक थकलेला जो प्रवासी असतो तेव्हा त्याला ग्लानी येते ग्लानी येते म्हणजे चक्कर येते चक्कर येते आणि मग तेव्हा पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळते खरा आणि ज्या वेळेला ते ते वा त्या वाटसुरूला चक्कर येते आणि अशा वेळेस जेव्हा त्याला पाणी मिळतं त्याला पाण्याचा गोट मिळतो तेव्हा त्याला त्या पाण्याचं खरं महत्त्व कळतं असं कवयित्री इथे म्हणत आहे बघा काय म्हटलेलं आहे की या रखरखत्या कडक उन्हामुळे या ओढळ या खेळकर वाळ्या वाऱ्यामुळे या धुळीबरोबर या धुळ्याबरोबर जेव्हा पालो पा पाला पाचोळा जेव्हा उंच आकाशात उडतो तेव्हा या थकलेल्या वाटसरूला जेव्हा कडक उन्हात चक्कर येते आणि अशा वेळी जेव्हा या पाटसरूला पाण्याचा घोट मिळतो तेव्हा या पाटसरूला पाण्याची खरी किंमत कळते आणि या पाणपोईची सुद्धा त्या वाटसरूला खरी किंमत तेव्हा कळते असं इथे कवयित्री म्हणत आहे त्यानंतर पुढचं कडवं बघा या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण रंक असो वा राव हे पाणी पितात सारे जण, रंक म्हणजे काय तर गरीब आणि राव म्हणजे काय श्रीमंत कारण मोठ्या लोकांना आपण त्यांच्या नावामागे राव लावतो हो की नाही साहेब राव गजाननराव मोठी माणसं असतील तर त्यांना मानाने त्यांच्या नावापुढे राव लावलं जातं मग ती कशी श्रीमंत माणसं असतात की नाही म्हणून म्हटलेलं आहे कवितेमध्ये जेव्हा गरीब असो या श्रीमंत असो गरीब असो व श्रीमंत असो सारे जण पाणी पितात कारण प्रत्येकाला ही पाण्याची गरज असते तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या पण त्या पैशातून आपल्याला जर पाणी विकत घेता आलं नाही तर ते पैशाचा सुद्धा काहीही मोल नसतं कळलं कारण पाण्याची गरज ही प्रत्येकाला आहे कुणीही असू द्या तो गरीब असू द्या या श्रीमंत तो म्हणेल माझ्याकडे खूप पैसा आहे मला पाण्याची गरज नाही असं नाही ओके ने पाण्याची गरज हे सगळ्यांनाच असते म्हणून कवितेत सुद्धा म्हटलेलं असो श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या प्रत्येकाला पाण्याची गरज असते आणि म्हणून हे पाणीसुद्धा सारेजण पितात काय म्हटलेलं आहे बघा या दिवसात चोहीकडे कडक पडते कडक ऊन उन्हाळ्यात या दिवसांमध्ये या दिवसात म्हणजेच उन्हाळ्यात सगळीकडे कडक असं ऊन असतं खूप रगरक्त असं ऊन असतं आणि त्यामुळे सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त तहान लागते त्यावेळेस दिवसांमध्ये आपण जेवण कमी करतो पण पाणी जास्त पितो थंड पाणी आणि प्यावंसं वाटतं आणि खूप पाणी प्यावंसं वाटतं जेवणा जेवण आपल्याला कमी जातं पण पाणी तितक्याच खूप प्रमाणात जास्त जातं कारण जेव्हा आपण बाहेर जातो तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा घामे वाटे तुमच्या शरीरातलं पाणी निघून जातं आणि त्यामुळे तुम्हाला पाण्याची तहान मोठ्या प्रमाणावर त्या दिवसांमध्ये लागत असते आणि थंड पाणी प्यावंसं असं वाटत असतं ठीक आहे मग तेच कवयित्री इथे आपल्याला सांगत आहेत त्यानंतर पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण आणि त्यासाठी तहान लागते म्हणूनच पिण्यासाठी पाण्याने भरलेले रांजण म्हणजेच मोठे मोठे मडके असतात ते पाण्याने भरलेले असतात आणि म्हणून रंक असो वाराव हे पाणी पितातच सारेजण आणि गरीब असो या श्रीमंत सगळेजण पाणी पितातच तर थोडक्यात या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं या कडव्यामध्ये की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चोहीकडे सगळीकडे कडक ऊन पडलेलं असतं आणि सगळ्यांनाच पाण्याची एकसारखी खूप तहान लागत असते आणि अशा वेळी पाणी पिण्यासाठी पाण्याने भरलेले रांजण मोठे मोठे माठ झाडाखाली ठेवलेले असतात श्रीमंत असो या गरीब असो राजा असो या रंक असो श्रीमंत किंवा गरीब असो त्यांना सर्वांनाच रांझणातले पाणी पिऊन आपली तहान भागवतात आणि अशा वेळेला जेव्हा प्रत्येकाला तहान लागले जेव्हा गरीब असो किंवा श्रीमंत असो जेव्हा त्याला तहान लागते तेव्हा तो काहीही बघत नाही तो सुद्धा त्या रांझणातलं पाणी जाऊन पितो जेव्हा तहान लागते तेव्हा माणसाला काहीही सुचत नाही त्याला फक्त समोर तो पाणी शोधत असतो आणि अशा वेळेला जेव्हा हे रांझणातलं पाणी दिसतं त्या वेळेला जेव्हा ती पाणपोई दिसते तेव्हा तो माणूस स्वतःही विचार करत नाही की अरे मी एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे मी का त्या रांझणातलं पाणी प्यायला जाऊ मी तर बिसलेरीचं पाणी पिणार नाही पण जेव्हा त्याला तहान लागते तेव्हा त्याला ते, ते काहीही दिसत नाही तो जातो आणि त्या पाणपोईतलं पाणी त्या रांझणातलं पाणी तो पितो म्हणून कवितेत सुद्धा म्हंटलेलं अस आहे की गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वजण त्या रांझणातलं पाणी पिऊन आपली तहान भागवतात त्यानंतर पुढच्या कडव्यात बघा काय लिहिलेलं आहे झाकलेला लाल कपडा गार पाणी रांझणात भरपेट पाणी पिऊन तृप्त वाटते म्हणात धन्य असो ज्याने थाटेली ही पानं पोई उन्हात या पाणी दुवा देती सारे जण त्या सज्जनास इथे काय म्हंटलेलं आहे की झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजणात जी जे माट असतात जे रांजण पाण्याने भरलेले असतात त्याच्यावर लाल कपडा झाकलेला असतो आणि गार गार पाणी त्या रांझणात असतं आणि जेव्हा या रांजणातलं भर पाणी पितो तेव्हा मनाला कसं वाटतं तृप्त वाटतं समाधानी वाटतं जेव्हा आपली तहान आपल्याला खूप तहान लागलेली असते आणि अशा वेळेला आपल्याला खूप प्याने पाणी दिसतं समोर आणि जेव्हा आपण ते पाणी पितो तेव्हा आपल्या मनाला सुद्धा अगदी असं तृप्त समाधानी हा पाणी भेटलं पाणी पिलं असं वाटतं हो की नाही समाधान वाटतं की बरं झालं मला पाणी मिळालं अशा वेळेला मग तेच कवियत्री इथे म्हणतात की जेव्हा ह्या रांझणातलं गार पाणी प्यायला मिळतं आणि जेव्हा या पाण्यामुळे भरपेट आम्ही गार पाणी पितो तेव्हा मनाला सुद्धा कसं वाटतं तृप्त वाटतं आणि म्हणूनच या ही पानपोई थाटली आहे ज्यांनी ही पानपोईची संकल्पना केलेली आहे ज्यांनी हे इथे केलेलं आहे त्यालासुद्धा तिथली लोक काय देऊन जातात तर दुवा म्हणजेच आशीर्वाद देऊन जातात त्या सज्जनाला काय देतात आशीर्वाद देऊन जातात बघा एखाद्याला जरी पाण्याचे तहान लागले असेल त्याच्याकडे पाणी नसेल जर तुम्ही त्याला पाणी पाजलं तर तो, तो माणूससुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतो ओके सो इथे कवितेत सुद्धा म्हटलेलं आहे की रांजणातलं जे गार गार असं पाणी भरलेलं असतं ते पाणी जेव्हा एखादा तहानलेला व्यक्ती जेव्हा पितो आणि हे उन्हात जे गुडभर पाव पाणी जरी मिळालं तेव्हा मन अगदी कसं होतं समाधानी होतं आणि या सज्जन माणसाने ही ज्या कोणी सज्जन माणसाने भर उन्हामध्ये ही पानपोई थाटलेली आहे जी पानपोई इथे ठेवलेली आहे त्या माणसा तो माणूस कसा आहे धन्य आहे आणि सर्व पाथस्थ पाणी पिऊन त्यास आशीर्वाद देतात ज्याने ही पानपोई इथे उभारलेली आहे थाटलेली आहे ज्याने ही पानपोईची सोय इथल्या लोकांसाठी केलेली आहे त्याला आमचं काय आहे इथून जे पाणी पिऊन जाणारे प्रवाशी आहेत त्यांची दुवा त्यांचा आशीर्वाद त्या सज्जनास मिळत आहे असं या कवितेमध्ये म्हटलेलं आहे ओके okay. सो so, ही कविता इथे पूर्ण झालेली आहे थोडक्यात पुन्हा एकदा या कवितेत काय सांगितलेलं आहे तर कडक उन्हा तहान लागलेल्या वाटसरूंची तहान पानपोई कशी भागवते याच या कवितेमध्ये केलेलं आहे हवा असं कृतज्ञतेची भावना या कवितेमध्ये केलेली आहे बघा कडक उन्हामध्ये जेव्हा घामाच्या धारा लागतात तेव्हा अंगाची अगदी आग आग होते आणि या सूर्याच्या तीव्र किरणांमुळे उष्ण झळा सुद्धा लागतात या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि ते उन्हाच्या झाडाखाली ही थाटलेली जी पानपोई असते ती आठवते असं कवयत्री इथे म्हणत आहेत आणि अतिशय कडक उन्हातील थंडगार सुगी म्हणजेच पानपोई आणि अतिशय कडक उन्हामध्ये जेव्हा थंडगार पाणी प्यायला मिळतं तीच ही काय पानपोई आणि या रथरख उन्हात सुटलेल्या ले या खेळणाऱ्या वाळ्या वाऱ्यामुळे जेव्हा या धुडी बरोबर पाला पोच पाचोळा जेव्हा उंच आकाशात उडतो तेव्हा थकलेल्या वाटसरूला या कडक उन्हामध्ये जेव्हा चक्कर येते अशा वेळी त्याला एक पाण्याचा घोड त्या वाटसरूला जरी प्यायला मिळाला तरी तेव्हा त्याला ते त्या ते ते पानपोईचं खरं महत्व त्या वाटसरूला कळतं आणि मग उन्हाळ्याच्या कड़ या दिवसांमध्ये चहूकडे म्हणजे सगळीकडे खूप कडकडतं असं कडक ऊन पडलेलं असतं आणि मग सगळ्यांना एकसारखीच या उन्हामुळे खूप तहान लागते अशा वेळी पाणी पिण्यासाठी जे पाण्याने भरलेले मोठे मोठे रांजण झाडाखाली ठेवलेले जातात मग या ठिकाणी श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाला पाण्याची गरज असते आणि म्हणून प्रत्येकजण सर्वजण या रांजणातलं पाणी पिऊनच त्यांची तहान भागवतात त्यानंतर रांजणात हे गारगार भरलेलं पाणी असतं आणि वरून लाल कपड्याने झाकलेला असता, आणि जेव्हा हे पाणी भर उन्हामध्ये पोटभर पिऊन पिऊन माणूस माणसाचं मन अगदी कसं होतं समाधानी होतं आणि ज्या सज्जन माणसाने ही पानपोई उभारलेली आहे भर उन्हात ठेवलेली आहे तो कसा धन्य, आहे धन्य धन्य आहे आणि सर्व या पाथस्थ पाणी पिऊन त्यास आशीर्वाद देत आहे ठीक आहे ओके सो so, इथे ही कविता जी आहे ती आपली कंप्लीट झालेली